देखते हैं क्या कुछ हुआ महानगर में। एक नजर महानगर के अन्य मुख्य खबरों पर। भातकुली में 5 करोड़ रुपए के निधि से निर्माण किए गए शासकीय तंत्र माध्यमिक स्कूल तथा केंद्र इमारत का लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे के कर कमलों द्वारा 7 अक्टूबर दोपहर 1 बजे होने जा रहा है, ऐसी जानकारी विधायक रवि राणा ने दी है। तलाटी आरआई मंडल अधिकारी यांचे कार्यालय गाव गाव मध्ये जवळपास 100 ते 125 कोटी रुपयाचं विकास कामाचं संकल्प भातकुली तालुक्यामध्ये झालेला आहे आणि जवळपास एका विकास कामाचं लोकार्पण होत आहे। त्याचप्रमाणे आज तालुक्यामध्ये तंत्र शिक्षण माध्यमातून 1.5 कोटी रुपयाची इमारत तिथे उभारण्यात आली आणि 5 कोटी रुपयाची इमारत मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने राजेश टोपे जे उच्च शिक्षण मंत्री आहे यांच्या सहकार्याने त्या इमारतीसाठी 5 कोटी रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बजेटमधून तरतूद करून एक आमदार म्हणून मी माझं कर्तव्य केलं आहे आणि आज ती इमारत पूर्ण झालेली आहे आणि त्याचं लोकार्पण उद्या तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या हातून होणार आहे आणि सगळ्या ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी यांना तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून हप्त्यातून 1 दिवस त्यांना तिथे ट्रेनिंग दिली जाते, वेगवेगळ्या फॅकल्टीचं ट्रेनिंग दिली जाते आणि त्या फॅकल्टीच्या माध्यमातून अनेक इलेक्ट्रिशियनच्या माध्यमातून अनेक बाकीचे जे फॅकल्टी आहे त्याच्यातून ग्रामीण क्षेत्रातले जे मुलं आहेत त्यांना त्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये काम करण्यासाठी आताच त्यांना या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम चांगली इमारत या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे आणि त्या इमारतीचं उद्या लोकार्पण तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या हातून होणार आहे। सगळ्यांना आवाहन करतो की आपणही आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट राबवा जेणेकरून ग्रामीणच्या आणि ग्रामीण गावागावातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना या तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून चांगला लाभ होईल आणि येणारं भविष्य त्यांचं उज्ज्वल होईल। आणि उद्याच उद्घाटनाचा कार्यक्रम 1 वाजता आहे, या उद्घाटनाच्या 1 वाजताच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी यावं हे सगळ्यांना मी आवाहन करतो। जय हिंद, जय विदर्भ, जय स्वाभिमान। तो दर्शकों ऐसा रहा अब तक के खबरों का हाल। इस बुलेटिन में बस इतना ही। अंत में एक बार फिर देखेंगे बुलेटिन की टॉप सुर्खियां। सिटी न्यूज के बारे में आपके अमूल्य विचार एवं सुझाव सादर आमंत्रित है। हमारा पता सिटी न्यूज कार्यालय धनबाद लेन 7 अमरावती। हमारा फोन नंबर है 2570326। हमारा वेबसाइट एड्रेस www.citynews.net.in। सिटी न्यूज पर कार्यक्रम एवं खबरों का सिलसिला यूं ही निरंतर बना रहेगा। आप बने रहिए सिटी न्यूज के साथ। आप सभी को फिर एक बार नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं। जय हिंद। इस दिन इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है India Bulls Home Loans.